या सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्याचा तपास घेऊन अहवाल सादर करण्यात आला आणि न्याय प्रतिष्ठे बाबी धर्मांना लिहिलेले होते ते सगळे खारिज करण्यात आले. हे राष्ट्रीय ओबीसी महा हे राष्ट्रीय माजी खासदार आहेत, माझे केंद्रीय मंत्री आहेत, यांचं ते कार्य असल्यामुळे आपल्या चंद्रपूरकरिता किंवा आपल्या विदर्भाकरिता ही घोषणा हवं अशा प्रकारची बाब आहे. आणि म्हणून मी कार्यक्रमाला पुढे घेऊन जाण्या अगोदर आपल्यामध्ये पूर्ण पूर्व विदर्भामधून जे काही ओबीसी समाज बांधव किंवा ओबीसी चळवळीतील मांडू इच्छित मी नाव घेतो, त्या पद्धतीने आपण यावं आणि त्यांचा सत्कार करावा. ओबीसी संवर्गामध्ये ही तो अधिकाराचा वापर करत असताना त्या जातींचं मागासले पण न पाहता किंवा धर्माच्या आधारावर अशोकराव कामगिरवार भाजपा ओबीसी महिला आघाडीच्या त्यानंतर काही मान्यवर आहेत, युवराजजी सावरे, सुखदेव चौथाले, शिकरे, मधुकरराव घाटे, टी एस भोयर, चेतन सुधाकर शेंडे, देवराव सोनपित्रे, नितीन सोनपित्रे कुलकर, अरुण मालेकर, प्रेमलाल पाटील साहेब, रमेशराव कोबडे, चंद्रशेखर नाही. आमचे मित्र डॉक्टर अशोक जितोळजींनी त्यांना असं वाटतं की जे काही कार्य ओबीसी आयोगात चालू आहे केंद्रामध्ये ज्या इतक्या ज्या विषय निघालेले आहेत ओबीसी आरक्षणामध्ये घोटाळे झालेले आहेत पश्चिम बंगाल सरकारने कर्नाटकमध्ये काही ठिकाणी त्याचं इम्प्लिमेंट होत नाही बंगालमध्ये असेल किंवा अन्य राज्यामध्ये त्यांनी सविस्तर लोकांना विषय सांगावा आणि ओबीसी आयोगाची काय अधिकार आहेत आपण काय करीत आहात म्हणून संवाद कार्यक्रम ठेवला त्यामध्ये मी आलो आहे. उद्देश अशोक जितोळजींना माहीत आहे ते ओबीसी समाजाकरता वर्गाकरता खूप अनेक वर्षांवर काम करत असल्यामुळं त्यांना आयोगाच्या कामाची माहिती लोकांना देण्याकरता मला आग्रह केला होता मी दिलेली आहे. या अशा आयोजनातून आयोगाचे अधिकार ओबीसींचे अधिकार आपण काय मागितलं पाहिजे राज्याकडे किती अधिकार आहेत केंद्राकडे कोणते अधिकार आहेत ओबीसी आयोगाकडे हे लोकांना कळतं आणि नक्कीच ज्यादा फायदा होतो लोकांना माहिती मिळते की आपण ओबीसी आहोत आपल्या मूळ ओबीसींचा अधिकार कोणी हिसकत आहे का त्याचं इम्प्लिमेंट होत आहे की नाही अनेक राज्यामध्ये अनेक कंपन्यांमध्ये सरकारी कंपन्यांमध्ये केंद्रामध्ये राज्यामध्ये ही माहिती नक्कीच लोकांना कळते मग त्या दिशेनं ओबीसी कार्यकर्ते समोर येतील काम करतील असा नक्कीच फायदा होईल. थँक्यू. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून जे काही देशामध्ये काही काही राज्यामध्ये आरक्षणामध्ये मूळ विशेष आरक्षण हिशोबले गेल्याचे प्रकार घडलेले आहेत ते समोर आलेलं आहे कर्नाटक असेल बंगाल असेल
किंवा पंजाबमध्ये असा प्रकार घडला आहे. अनेक राज्यात ओबीसीचं आरक्षण अंमलबजावणी होत नाही, काही ठिकाणी त्याचे अधिकार शिकले जात आहेत. ती प्रकरणं गेल्या एक महिन्यापासून गाजत असताना आमचे मित्र अशोकजी शिंदोळे यांनी आपल्या कॉलेजच्या परिसरामध्ये यावर संवाद आयोजन केले. ते लोकांना सांगा की आपला आयोग काय काम करतो आहे. आता कार्यक्रम लोकांना हे समजेल की 2018 आयोगाला संवैधानिक दर्जा मिळालेला असल्यामुळं त्या माध्यमातून जे आजचा आयोग आहे याला मिळालेली नवीन शक्ती अधिकार त्या माध्यमातून जे कामं चालू आहेत त्यामध्ये मूळ विषयाचं आरक्षण राखल्या जाईल. त्यांचा अन्याय होऊ शकत नाही असा प्रयत्न आम्ही करतो. ते लोकांना सांगताना मी आज काल काही प्रश्न आले होते त्याच्याबद्दल काही विचार प्रश्नोत्तरं काही झालेली आहेत, लोकांनी प्रश्न विचारलेले आहेत, त्याचं मी उत्तर दिलेलं आहे. समर्पक उत्तर देण्याचा प्रयत्न केला, लोकांचा संवाद आणण्याचा प्रयत्न केला, आयोगाचे अधिकार सांगितले. संवाद या कार्यक्रमातर्फे आम्ही आदरणीय हंसराजजी अहिर साहेब जे केंद्रीय मागास आयोगाचे अध्यक्ष आहेत त्यांना बोलावून सर्व ओबीसी लोकां आणि संघटनांशी संवाद साधण्याचा त्यांच्याद्वारे प्रयत्न झाला आणि तो यशस्वीपणे आम्ही पार पाडला. याचा मुख्य उद्देश असा होता की देशभरामध्ये ज्या विविध राज्य सरकार आहे ओबीसींचे हक्क आणि अधिकार डावलून जे अधिकृत ओबीसीची संख्या आहे जे मागास राज्य मागास आयोगाने ज्यांची जात ओबीसी म्हणून सिद्ध केली आहे मागासलेपण अशा जातींना डावलून एक विशिष्ट सूची जोडून ओबीसींचे हक्क आणि अधिकार अवैधरित्या दुसऱ्या सूचीला लावलेल्या अनधिकृत ओबीसी जातींना देण्याचा प्रयत्न जो झाला आहे या देशामध्ये तो प्रयत्न सर्व लोकांमध्ये त्याची जाणीव आणि जागृती व्हावी या उद्देशाने हा संवाद कार्यक्रम आम्ही यशस्वीरित्या या महाविद्यालयामध्ये पार पाडला.